भूविकास बँक कर्ज माफीचा सोलापूर जिल्ह्यातील 425 शेतकऱ्यांना फायदा होणार असून 17 कोटी कर्ज माफ होणार आहे। शासनाच्या अर्थसंकल्पात भूविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना झालेल्या कर्जमाफीत सोलापूर जिल्ह्यातील 425 शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे। या शेतकऱ्यांची 17,28,27,000 रुपये इतकी रक्कम माफ होण्याची शक्यता आहे। सोलापूर जिल्ह्यातील 425 शेतकऱ्याकडे 364 लाख मुद्दल व 1,364 लाख 49,000 इतकी थकबाकी आहे। एकूण 17,28,27,000 इतकी थकबाकी असल्याचे शासनाला कळवण्यात आले आहे। राज्य शासनाने शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात भूविकास बँकेच्या राज्यातील 34,788 शेतकऱ्यांची 964,15,00,000 रुपये इतकी कर्जाची रक्कम माफ केल्याचे जाहीर केले आहे। या माफीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील 425 शेतकऱ्यांचा समावेश होणार आहे।